सुधारित मतदार नोंदणी करण्यासाठी 7 जून ही अंतिम तारीख आहे आणि त्याच दिवशी पदवीधर आणि शिक्षक मतदारांची सुद्धा अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. मतदारांच्या नोंदणीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाची दिशा ठरणार आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या 4 मतदारसंघांसाठी 26 जूनला मतदान होणार आहे. आणि 7 जून ही अंतिम तारीख असेल मतदार नोंदणीसाठी, सुधारित मतदार नोंदणी करण्यासाठी, आणि त्याच दिवशी पदवीधर आणि शिक्षक मतदारांची जी अंतिम यादी आहे ती सुद्धा जाहीर होणार आहे. Thank you.